नेमकं सगळं काय प्रकार आहे? तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेला 60 लाखाचा चेक दिलाय, त्याच्या मागचं काय कारण? सगळ्यात मेन गोष्ट, वसई विरार महानगर शहर पालिकेला माझा 7 लाखाचा चेक हा मंदार बंधू पिंपळे यांनी, जी त्यांची पतपेढी आहे ती पतपेढीची, म्हणजे मला त्यांनी सांगितलं की आमची पतपेढी आम्हाला विकायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी. मी चालू केली आणि त्यांनी मला पेपर दिले हे 2012 18/4/2012 त्यांनी पेपर दिले तुम्हाला. दुसरी गोष्ट, त्यांनी जे नोंदणी पत्र दिलंय हे नोंदणी पत्र जे त्यांनी आधार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे बोन वेंचर रघुनाथ केसरकर मार्ग दहीसर रोस्तमजी स्कूलचा हा ऍड्रेस नाही. याच्यामध्ये एक वसई विरार शहर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत जे तुमचे मित्र आहेत, कल्पेश कैलास राठोड आणि मंदार बंधू पिंपळे, ह्या दोघांचीही पतपेढी होती. नाही, त्यांनी डीडी दिलेला आहे. नेमकं काय चेक होता की डीडी होता? सर, मी त्यांना माझ्या दुकानात 4 लाख आणि 3.5 लाखाचा चेकच दिलाय, मी डीडी दिला नाहीये. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहरामध्ये घोटाळे काही नवीन नाही, परंतु आज जो घोटाळा मी उघडकीस आणणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आपण ज्या वेळेला एखादा ठेका देतो किंवा ठेका घेतो त्यावेळेला ठेका देणारा आणि ठेका घेणारा यांच्यामध्ये एक व्यवहार होतो, आणि व्यवहार होत असताना जो ठेकेदार एखाद्या महानगरपालिकेकडे किंवा एखाद्या सरकारी संस्थेकडे ठेका घ्यायला जातो त्यावेळेला सरकारी अधिकारी त्याच्याकडनं व्यवहार करतात, आणि हा व्यवहार पैशाचा व्यवहार होत असतो, हा व्यवहार धनादेशच्या माध्यमातून होत असतो. आज आपल्यासोबत एक महिला आहे जिचं नाव आहे आदिती मोरे. जाणून घेऊया नेमकं सगळा काय प्रकार आहे आणि काय व्यवहार आहे. खरं तर या महिलेने वसई विरार शहर महानगरपालिकेला 7 लाखाचा धनादेश दिलेला आहे. हो, वसई विरार शहर महानगरपालिकेला 7 लाखाचा धनादेश दिलेला आहे, परंतु त्या 7 लाखाचा या महिलेशी काहीच संबंध नाही. कारण एक ठेकेदार आहे जो बाजार वसुलीचा ठेका घेतो आणि त्याचं नाव आहे मंदार पिंपळे. तर जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे. मॅडम, नेमका सगळा काय प्रकार आहे? तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेला 7 लाखाचा चेक दिलाय, त्याच्या मागचं काय कारण? सगळ्यात मेन गोष्ट, वसई विरार महानगर शहर पालिकेला माझा 7 लाखाचा चेक हा मंदार बंधू पिंपळे यांनी, जी त्यांची पतपेढी आहे ती पतपेढीच्या, म्हणजे मला त्यांनी सांगितलं की आमची पतपेढी आम्हाला विकायची आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे आहेत, आणि त्या संदर्भात त्यांनी हे माझ्याकडून पैसे घेतलेत आणि 7.5 लाख रुपये दिलेले त्यांना चेक मार्फत 7.5 लाख रुपये दिलेले. आणि जे पेपर त्यांनी जे मला दिलेत पतपेढीचे ते पेपर पण बोगस आहेत, खोटे आहेत, अक्षरशः फ्रॉड पेपर आहेत. आणि त्यांनी ही माझी खूप फसवणूक पण केलेली आहे. खूप कष्ट करून मी हे पैसे त्यांना दिलेले आहेत, कारण की मी माझे दागिने घाण ठेवून आणि बाहेरून व्याजाने पैसे काढून त्यांना मी पैसे दिलेले आहे. आणि त्यांना मी जवळजवळ 10 लाख रुपये दिलेले आहेत आणि त्यांनी माझ्याकडून 7.5 लाख रुपयाचा चेक घेतलाय, बाकीचे त्यांनी कॅश घेतले. आणि याच्यातून मी खूप सारी लॉसला पण गेलेले. मला म्हणजे उभं राहायला आता काहीच नाहीये, माझं सगळं संपुष्टात झालेलं आहे. लॉकडाऊन नंतर माझ्याकडे काही व्यवसाय नव्हता, तर मी एक नवीन व्यवसाय करायचा या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी ओळख केली. आणि त्यांना मी पावती फाडायला येतात तर तिथपासून त्यांची ओळख होते, एक चांगला विश्वास होता त्यांच्याबरोबर. पण त्यांनी विश्वास पूर्ण माझा घात केलेला आहे आणि मला अक्षरशः रस्त्यावर आणलंय. मी एकटी राहते हे त्यांना माहिती होतं आणि माझा एक 10 वर्षाचा मुलगा पण आहे. माझ्या आयुष्यात मागे पुढे कोण नाहीये आणि मी खूप मेहनत करून कष्ट करून हे पैसे मी गोळा केलेले होते. आणि मी त्यांना पतपेढी घेताना पण सांगितलं होतं की माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी हे पैसे जे तुम्हाला देणार आहे ते मी कुठूनतरी कर्ज करूनच देणार आहेत. तर ते बोलले की तुम्ही मॅडम काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला परिपूर्ण सपोर्ट करू. सपोर्ट तर लांबची गोष्ट, मला त्यांनी एकही सपोर्ट केलेला नाहीये आणि अक्षरशः आता मला पैशांसाठी दारोदारी फिर भटकायला लावतात. नको त्यांच्याकडे जावं लागतंय, माझ्या नावाची बदनामी करतात ते लोक आणि माझाच पैसा वापरून आणि माझ्यावरच ते लोक ब्लेम करतात की हिनीच आम्हाला फसवलेलं आहे म्हणून. मी जेव्हा पेपरची पडताळणी केली तेव्हा मला समजून आलं की ते पेपर बोगस आहेत. त्यांचे जे ऑडिटर आहेत चव्हाण म्हणून, काय बोगस पेपर आहेत दाखव जर. हे जे पेपर त्यांनी दिलेत, एकतर मी पतपेढी चालू केली 22 एप्रिल, ज्या दिवशी 22 एप्रिल 2023 मी चालू केली अक्षय तृतीयेच्या दिवशी मी चालू केली आणि त्यांनी मला पेपर दिले हे
2012 18/4/2012 त्यांनी पेपर दिलेत मला. दुसरी गोष्ट, त्यांनी जे हे नोंदणी पत्र दिलंय, हे नोंदणी पत्र जे त्यांनी आधार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे बोन वेंचर रघुनाथ केसरकर मार्ग दहीसर रोस्तमजी स्कूलचा हा ऍड्रेस नाहीच आहे, हा फ्रॉड आहे. मी स्वतः तिथे जाऊन आलेली आहे. हे जे मालक आहेत, हे मालक ह्यांच्या विरोधात कंप्लेंट करणार आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं पण आहे की मॅडम जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा मी तिथे येऊ शकतो. आणि हे जे त्यांनी स्टॅम्प बनवले हे मंदार बंडू पिंपळे ह्यांनी खोटे स्टॅम्प बनवलेले आहेत. ह्या सह्या पण उपनिबंधक सहकारी संस्था आर विभाग हे खोटं आहे सगळं. दुसरी गोष्ट, मी त्यांच्याकडून जी पाच पायरी येते त्यांची पतपेढी जी होती ती घेतली होती. आणि ह्यांनी याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की ह्या पतपेढीचं आम्ही नाव नवीन करतोय आणि ही पतपेढी माझ्या नावावर झालेली नाहीये. ह्यातले पेपर कुठलेच माझ्या नावावर केलेले नाहीयेत त्यांनी. आणि जेव्हा हे पेपर माझ्याकडे त्यांनी जवळजवळ 7 महिन्यानंतर दिले, आणि 7 महिन्यानंतर दिल्यानंतर मी खूप मागे लागले की पेपर मला पाहिजेत, पेपर द्या तुम्ही, पेपर मला पाहिजेत. पण पेपर देत नव्हते. 16/10/2023 ला त्यांनी पेपर दिले आणि 15 दिवसातच मी त्यांना सांगितलं की हे पेपर तुमचे खोटे आहेत. पण त्यांनी सतत मला वारंवार खोटं सांगितलं की नाही हे पेपर खरे आहेत, तुम्हाला कोण कोणाकडे जाऊ नका तुम्ही. शेवटी मी एक समाज सुधारक होते त्यांच्याकडे मी गेलेली. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट जरा त्यांना दबाव टाकल्यानंतर ते समोर आले आणि त्यांनी स्वतःहून कबूल केलं. आणि त्यांनी मला लिहून दिलंय, हे सगळे लिहिलेले पेपर आहेत माझ्याकडे, त्यांनी लिहून दिलंय. आणि मी त्यांना बोलली की मी कर्ज करून केलेलं आहे, माझं कर्ज खूप वाढलंय. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे मागितलं तर त्यांनी मला, तेव्हा माझं कर्ज होतं जवळजवळ 4 लाख रुपये एक्स्ट्रा कर्ज होतं, तर त्यांनी 13.25 लाख रुपये मला द्यायला मंजूर केले. आणि ते मला सांगितलं की ते त्यांच्याशी व्यवहार केल्यानंतर 31 जानेवारी 2024 ला मॅडम तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो. अद्याप मला पैसे त्यांनी दिले नाहीयेत. मी नानांच्या ऑफिसला पण गेलेली. नानांच्या ऑफिसला गेल्यानंतर मला 10,000, 50,000, 20,000 आणि ते पण रात्री. मला म्हणजे राजू पाटील. हा, त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर मला रात्री अपरात्री 9 च्या नंतरच मला 10-10:30 रात्री पैसे द्यायचे. रात्री मला बोलवायचे इकडे या तिकडे या तिकडे. मला एक गोष्ट सांगा, ह्याच्यामध्ये एक वसई विरार शहर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत जे तुमचे मित्र होते. कल्पेश कैलास राठोड आणि मंदार बंडू पिंपळे ह्या दोघांची ही पतपेढी होती. आणि ह्या दोघांनी माझ्याशी व्यवहार केला. दोघांनी कल्पेश कैलास राठोड माझ्या दुकानात आले आणि मला बोलायला लागले की आमची जी पतपेढी आहे ती इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुम्ही आमचे जुने कस्टमर आहात आणि तुम्ही हे चांगलं करू शकता. मी त्यांना सांगितलं मला ह्याच्यातलं जरा सुद्धा नॉलेज नाही. ज्या वेळेला तुम्ही चेक दिलात त्यांना, त्यांनी आपल्याला फोन केला होता, त्यांचं असं म्हणणं आहे की चेक नाही, त्यांनी डीडी दिलेला आहे, तर नेमकं काय चेक होता की डीडी होता? सर, मी त्यांना माझ्या दुकानात 4 लाख आणि 3.5 लाखाचा चेकच दिलाय. मी डीडी दिला नाहीये त्यांना. आणि त्यांनी माझ्या अकाउंट मधून डायरेक्ट अकाउंट पे डायरेक्ट पैसे झालेले आहेत. आणि हे पैसे कोणाकडे गेले ह्याची पण मी मेहुल वर्तक म्हणून आहे त्यांना पण त्यांच्याकडे डायरेक्ट आहे स्टेटमेंट आहे. आणि त्यांनी पण सांगितलं आम्हाला की हा हे चेक तो फिरवत होता 2 दिवस म्हणून, हे त्यांची स्टेटमेंट आमच्याकडे आहे. आणि मग त्यांच्याकडून तुम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नावाने चेक दिला, तो विड्रॉल कोणाच्या नावाने झाला? वसई विरार महानगर शहर पालिका त्याच नावाने झाला. मी त्यांना विचारलं पण तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या टेंडरचे पैसे भरायचे, यासाठी आमची प्रॉपर्टी आम्ही विकतोय. तर मी बोलली की मला माहिती नाही, मला हे प्रकरण परत माझ्यापर्यंत. आता तुमची काय मागणी शासन प्रशासनाकडनं, तुमची काय मागणी? माझी एवढीच मागणी आहे की माझं याच्यामध्ये खूप नुकसान झालंय. अक्षरशः मला कुठे तोंड दाखवायला पण जागा नाहीये. कारण की काही लोकांचे पैसे मी घेतले होते, ते मी इकडून तिकडून कर्ज काढून ते लोकांना पैसे दिले, पण ह्यांच्यामुळे अक्षरशः मला उभं राहायला पण हे नाहीये. माझ्याकडे उभं राहण्यासाठी पण काही व्यवसाय उरलेला नाहीये. दुसरी गोष्ट, माझ्याकडे पैसे पण नाहीयेत आणि माझं ह्या दागिने माझ्या हातातून जाणार आहेत. आणि हे दागिन्यांवरच आजपर्यंत मी सगळं व्यवहार करते. आणि हे दागिने आज त्याची व्हॅल्यू भरायला झाले 19 लाख रुपये. आणि मी त्यांना लिगली पाठवलं नोटीस की लिगल नोटीस निघाली आहे. आणि फक्त एक रिलेशन चांगलं असल्यामुळे माझे दागिने ठेवले त्यांनी. आणि मला तुम्ही जी तारीख दिल्या त्या तारखेप्रमाणे मी त्यांना सांगितलंय, तर त्या तारखेला त्यांनी मला पैसे देत नाहीयेत. आणि उडवाउडवीची उत्तरं देतात, रोज आज देतो उद्या देतो, तारखेवरच काय घेऊन बसलात. जर माझे दागिने गेले त्याच्यातून किंवा काही झालं, माझ्याकडे जीवन मरणासाठी काहीच उरत नाहीये. माझ्याकडे एकच पर्याय आहे की मला माझ्या मुलाबरोबर काहीतरी मला करावं लागेल. कारण की माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये. माझ्याकडे एक दुकान आहे, ते पण माझं रेंटवर आहे. आणि दुसरी गोष्ट, मी राहते सुद्धा रेंटने.
रूम पण मी घेतली कल्पेश कैलास राठोड यांनी मला रूम घेऊन दिली, ती पण मला फसवलेली गेलेली आहे. आणि हे सगळं फ्रॉड मला हे लोक ह्या दोघांनी पण, मंदार पंडू पिंपळे आणि कल्पेश कैलास राठोड ह्या दोघांनी पण मला याच्यामध्ये फसवलेलं आहे. माझी फार म्हणजे अक्षरशः हातबळी झाली आहे माझी. आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकरण काय ते आपल्याला कळलं असेल. खर तर वसई विरार शहर महानगरपालिकेला 7 लाखाचा चेक जातो. मंदार पिंपळेने आपल्याला फोन देखील केलेला आहे, त्याची रेकॉर्डिंग देखील आपल्याकडे आहे. त्याचं असं म्हणणं आहे, मी त्याला विचारलं की बाबा सगळं बाजूला राहू दे, पण हे जे 7 लाख जे तू वसई विरार शहर महानगरपालिकेला या महिलेकडनं चेक घेऊन दिलेले आहे, म्हणजे विचार करा वसई विरार शहर महानगरपालिका हे कोणाच्या सांगण्यावर ना काम करते. एक तर मंदारने जे मार्केटचे वसुलीचे पैसे आहेत ते थकबाकी ठेवले असणार, म्हणून तात्काळ वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या मागे लागले असणार. कारण एक काळ असा होता की हा जो ठेका आहे मार्केटचा, जो बाजार वसुलीचा जो ठेका आहे, हा ठेका कोणालाच दिला गेला नव्हता. मग अचानकपणे मंदार पिंपळेला हा ठेका दिला गेला आणि मंदार पिंपळेने जे पैसे घेतलेले ह्या महिलेकडून आणि त्या माध्यमातून वसई विरार शहर महानगरपालिकेला ते पैसे गेलेले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत अनिल पवार साहेब, मी या संदर्भात गेल्या कित्येक दिवसापासून तुम्हाला सांगतोय की बाजार वसुलीमध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार होतोय. ही महिला देखील त्या बाजारापैकी एक आहे, हिचं देखील तोच म्हणणं आहे. परंतु कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीने अशा प्रकारे जर वसई विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचार होत असेल तर विचार करा याच्यामध्ये किती अधिकारी सामील असतील. आणि खरंच या सगळ्या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरंच या महिलेचे पैसे वसई विरार शहर महानगरपालिकेत गेलेले आहेत, तर वसई विरार शहर महानगरपालिकेने या महिलेला पैसे दिले पाहिजेत. जर या महिलेने वसई विरार शहर महानगरपालिकेवरती तशी तक्रार केली आणि ती जर कोर्टात गेली तर वसई विरार शहर महानगरपालिकेचं काय होईल. या सगळ्या गोष्टी वसई विरार महानगरपालिकेमध्ये खुल्लम खुल्ला होतात. आपण दुसरीकडे जर पाहिला तर या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे हे जे पेपर आहेत, जे पेपर या महिलेने दाखवलेले आहेत, त्या पेपरमध्ये जे पतपेढीचे आहेत पेपर ते देखील बोगस आहेत. असं असताना ज्या नावाने ही पतपेढी उघडलेली आहे, दुसऱ्याचं असं म्हणणं आहे की या नावाची फक्त एकच पतपेढी आणि ती दैसरला आहे. असं असताना खरंच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी चौकशीच्या भागाच्या आहेत. याच्यामध्ये टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल स्वतः सांगते की कुठेतरी या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं काळाची गरज आहे. आणि कुठे ना कुठेतरी मंदार पिंपळे आणि कल्पेश राठोड तर वसई विरार शहर महानगरपालिकेत कर्मचारी आहे. कल्पेशला देखील आपण भेटलो, कारण दुसरी बाजू आपल्याला समजून घेणं गरजेची होती. तर कल्पेशचं असं म्हणणं आहे की मंदारला पैशाची गरज होती म्हणून मी आदिती आणि मंदारची भेट घडून आणली आणि त्याला टेंडर भरायचा होता. म्हणजे याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी हे जे अधिकारी आहेत ते सामील आहेत. आणि लवकरच दुसरी बातमी मी करणार आहे आणि त्याच्यामध्ये ते अधिकारी कोण आहेत, कसे आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. परंतु या सगळ्याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.